मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात सोनू जलान आणि त्याचा सहकारी केतन तन्ना यांनी तक्रार दाखल केली आहे. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरून प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याकडनं 3.5 कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जलाननं केलाय. केतन तन्नाकडूनही 1.25 कोटींची वसुली केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्रिकेटमधील बुकी प्रकरणात प्रदीप शर्मा यांनी सोनू जलानला अटक केली होती, त्यामुळे हे गंभीर आरोप आता करण्यात आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात हे आरोप करण्यात आले. सोनू जलान आणि त्याचा सहकारी केतन तन्ना यांनी तक्रार दाखल केली आहे. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरून प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याकडून 3.5 कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जलाननं केला. केतन तन्नाकडूनही 1.25 कोटींची वसुली केल्याची तक्रार आता दाखल करण्यात आली, त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. स्टेट सीआईडी ने काफ़ी अच्छा काम किया है, जो उन्होंने अपनी रिपोर्ट भेजी है डीजी साहब को, और उसमें उन्होंने कहा है कि एफआईआर बनता है. जो हमारा सच था वो सामने आ गया. अभी जब इतनी बड़ी एजेंसी ने पता लगा लिया कि इस केस में एफआईआर बनता है, और जो करप्ट ऑफिसर है, करप्ट ऑफिसर, चीटर ऑफिसर परमवीर सिंह, प्रदीप शर्मा जो एक मर्डर केस में भी अंदर है, राजकुमार कोतवीरे सबसे बड़ा करप्ट ऑफिसर जो अभी जिसकी ट्रांसफर गढ़चिरौली हो गई है, उनके ऊपर एंटी कदम जो 2 बार प्रेसिडेंट अवार्ड मिले हैं जिसको, और मेरे ख्याल से नेक्स्ट मंथ रिटायर होने वाले हैं, अब उनका भी करप्शन का भांडा फूट गया है, और बहुत जल्दी हमें लगता है हमारी एफआईआर पे वो सब अरेस्ट हो जाएंगे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.